शिष्यवृत्ती देण्याचं कार्य सुद्धा यांनी केलेलं आहे आणि पुष्कळ विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं. एवढंच नव्हे तर जे पुष्कळ विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देखील महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेलं आहे. धार्मिक आध्यात्मिक या सर्व क्षेत्रात महाराजांचं खूप मोठं योगदान आहे. पण आणि एक त्यांचं महत्वाचं गुण काय असेल तर महाराज अतिशय मातृहृदयी आहे. म्हणजे आपल्या आईसारखं प्रेम आपल्या भक्तावर महाराज या ठिकाणी करतात. अतिशय समाधानी शांत वृत्ती त्यांना लाभलेली आहे. कसलाही भेदभाव महाराजांच्याकडून होत नाही. गरीब श्रीमंत लहान कोण असा कुठलाही भेदभाव त्यांनी आतापर्यंत केलेला नाही. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जातीभेदसुद्धा काहीच केलेला नाही. असं हे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी आज दर्शनासाठी उपलब्ध झालेलं आहे. आपली नशीब आहे. धर्मजागृती असेल, संस्कृती संवर्धन असेल, वीरशैव धर्माच्या रूढी परंपरा असतील यांना देखील एक वेगळं आयात महाराजांनी दिलेला आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन या धर्माचं आणि वैज्ञानिकाचं सांगण घालून अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य सध्या महाराज करत आहेत. आपल्या समाजामध्ये एक प्रकारची आध्यात्मिक मरगळ आलेली आहे, सृष्टी आलेली आहे आणि आपण आपले लिंगाच्या वेळी मिसळत आलेलो आहोत आणि त्यावेळेस आपल्याला महास्वामीचे या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन घेऊन मला त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आपलं काय असणार आहे. या ठिकाणी औसा हेमंत संस्थान व काशीपीठ यांचं देखील खूप जुनं नातं या ठिकाणी राहिलेलं आहे. श्री 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 एक हजारा डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचं आपल्या हेमंत संस्थानवर व आपल्या औषधावर खूप मोठं प्रेम आहे. त्यांचं आपल्याला नेहमीच या ठिकाणी अनुग्रह या ठिकाणी राहिलेला आहे आणि तीच परंपरा पुढे जगद्गुरु या ठिकाणी महास्वामीजी चालू ठेवतील अशी आपण अपेक्षा करूया. खरं म्हणजे काशीपीठ ज्ञानपीठ आहे आणि या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल मी आपलंही आभार मानणार आहे. आणि आज खूप मोठा चांगला दिवस आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. हा पण एक मोठा योग आहे. म्हणजे ज्यांनी घडविलं आपल्या पिढ्यांना बंधनपुरिया त्या पूर्वजांना असं म्हणून मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या देखील मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी. त्याचबरोबर अनेक चांगले म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांनाही आपण या माध्यमातून वाढदिवसाचा खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. असा अनेक योगाने पवित्र झालेला हा दिवस आहे. परत एकदा या ठिकाणी मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. यानंतर आपल्या वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष अप्पाजी मुक्ता यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आजचा दिवस म्हणजे औषधाकरता फार भाग्याचा आहे. आम्हाला काही हरकत नाही. आज आपण फार मोठ्या चर्चेमध्ये आटपालके मिरवणूक गौरवोत्सव हा कार्यक्रम डॉक्टर मल्कार्जुन विद्याराज शिवाचार्य महास्वामीजी यांचं या ठिकाणी आपण आटपालकेनं मिरवणूक काढून या ठिकाणी घेऊन आलो. आपण भरपूर संख्येने या ठिकाणी हजर राहिलो. तेवढंच महाराजांना सांगू इच्छितो की बाबा औसा हे संतांचं गाव आहे. महाराज संत लोक राहतात या ठिकाणी. म्हणून तसेच या कार्यक्रमाचे शांतिवीरने शिवाचार्य महाराज यांना वंदन करून तसेच जंतुकर महाराज यांना वंदन करून तसेच बाळतपस्वी त्रिदेव शिवाचार्य महाराज यांना वंदन करून तसेच लिंगायत त्रिदेव शिवाचार्य महाराजांच्या समाधीला वंदन करून सर्व या ठिकाणी आमचे आजचे आणि बाबाप्पा गुडगे मलबाप्पा गुडगे शिवबाप्पा विठकरी आमचे विश्वधर्माचे उपाध्यक्ष वैजनाबाप्पा विठकर सर्व माझे युवक बांधू मला साथ देणारे औषधामध्ये पण सगळा तरुण मंडळ आहे. मी त्यांच्या आधी फार मोठ्या त्यांना सन्मान करतो. तसेच माझ्या माता भगिनी सगळ्या ठिकाणी बाहेर वाहनाचे जमलेले सर्वांना आजच्या शुभेच्छा देतो. एक चांगला कार्यक्रम झाला. तसंच आता
17वी तारीख जे आहे सरदार मुक्त दिवस आहे त्याच्याही आपल्याला शुभेच्छा. तसे नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे त्याचं पण पूर्ण भारतभर तर आहेच आहे आमच्या औषधातून त्याला शुभेच्छा म्हणून एवढं त्या ठिकाणी सांगतो की बाबा औसा ही संतांची भूमी आहे. त्या पुढे जे आहे आमचे अगोदरचे माजी जगद्गुरु होते चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी खूप प्रेम दिलं आम्हाला महाराज लातूर जिल्ह्याला खूप प्रेम म्हणजे अगदी प्रेम दिले. आमच्या इथून भरपूर मानव तयार केले शिक्षणासाठी त्यांनी भरपूर मदत केली. आमच्या परस्पेचा मुलांना पहिला नंबर आला परवा त्यानं पाच दिवसाच्या निमित्ताने तर 1,00,000 रुपये परत केलं त्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी हे केलेलं आहे. म्हणून एवढं सांगून पुढचे कार्यक्रम खूप आहेत की परत एकदा वंदन करतो महाराजांना सर्व महाराजांना माझे दोन शब्द संपितो धन्यवाद अर्पण. अतिशय भावपूर्ण अतिशय प्रामाणिक अशा भावना आपण या ठिकाणी व्यक्त केला त्यामुळं तुमच्या भावना महास्वामीजी सकट या ठिकाणी सर्वांनाच आपल्या भावना या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत त्यांचा एकदा जोरदार खेळा बोलून आपण करूया धन्यवाद. यानंतर ज्या क्षणासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तो अतिशय महत्वाचा क्षण म्हणजे आज आपल्या इथे काशी जगद्गुरूंच पहिल्यांदाच या ठिकाणी आगमन झालेलं आहे औषधामध्ये आणि त्यामुळं आपण समस्त गिरशिवलिंग समाजाच्या वतीनं महास्वामीजींचा या ठिकाणी सन्मान करणार आहे. तर मी या ठिकाणी आपल्या वीरशैव समाजाचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष अप्पाजी मुक्ता उपाध्यक्ष सन्माननीय विजयकुमार अप्पाजी मिटकरी सन्माननीय वैद्यनाथ अप्पाजी येळेकर सन्माननीय क्षेत्रम अप्पाजी मिटकरी सन्माननीय केशी अप्पा सन्माननीय बाबू अप्पाजी उडगे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण समस्त वीरशैव लिंगाय समाजाच्या वतीनं महास्वामीजींचा सन्मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी महावस्त्र अर्पण करून व महाराजांच्या महास्वामीजींच्या चरणी सुवर्ण अर्पण करून आपण महास्वामीजींचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खरं म्हणजे हा जो सन्मान आहे हा सन्मान या ठिकाणी उपस्थित सर्व लिंगायत बांधवाच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आपल्या ज्येष्ठांना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यामुळं कृपया असं कोणी गैरसमज करू नका की माझं नाव घेतलं नाही म्हणून. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये नम्र भावाने अतिशय समर्पण वृत्तीने आपण महास्वामीजींचा समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करत आहोत. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण खरं तर खूप नशीबवान या ठिकाणी आहोत. यानंतर आजचे अन्नदानाची सेवा प्रसादरूपी सेवा ज्यांनी केलेली आहे असे सन्माननीय श्री बाबू अप्पाजी उडगे व त्यांचे सर्व परिवारातील सदस्य यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महास्वामीजींचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. कृपया लवकर लवकर आपण या ठिकाणी यायचं आहे. अतिशय भक्तिभावाने बाबूअप्पा उडगे व त्यांच्या परिवाराने या ठिकाणी एका सेवाभाव वृत्तीने महाप्रसादाची सेवा गुरुचरणी या ठिकाणी अर्पण केली आहे. बाबूअप्पा उडगे व समस्त उडगे परिवाराच्या वतीनं आपण त्यांचा या ठिकाणी आभार मानूया. एक खूप चांगली सेवा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आपण यानंतर
यांच्या वतीने या ठिकाणी महास्वामीजींचा सन्मान या ठिकाणी होत आहे। आपण टाळ्या वाजवून त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहे। अतिशय कमी वेळामध्ये हा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, पण अशा वेळेस सर्व समाज बांधवांचे देखील खूप आभार मानले पाहिजे, कारण आपण या ठिकाणी भरभरून सहकार्य केलं आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होऊ शकला, त्याबद्दल आपले देखील या ठिकाणी मानावे तेवढे आभार कमीच आहेत। आमच्या सर्व महिला बहिणी मंडळ, सर्व भगिनी मंडळ यांनी देखील वेळात वेळ काढून दसऱ्याचा काळ असताना सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आपले सुद्धा या ठिकाणी विशेष आभार नक्कीच या ठिकाणी मानले पाहिजेत। खूप मोठं सहकार्य आमच्या समस्त वीर शिवलिंग समाजाने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं एक चांगला नेत्रदीपक असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व समाज बांधव या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करू। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। सर्वप्रथम शतसल ब्रह्मी 108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंदूरकर यांचा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होत आहे। मी समाज बांधवांना विनंती करतो की कृपया आपण शतसल ब्रह्मी 108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। तसं पाहिलं तर अमृतेश्वर शिवाचार्य महाराजांना ओळखत नाही असं इथं कोणीही नाही, कारण त्यांची पहिली शिवकथा या मठामध्ये संपन्न झालेली आहे आणि आपल्या भारतातील एकमेव शिवकथाकार म्हणून त्यांनी या ठिकाणी सन्मान मिळवलेला आहे, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी षटस्थल ब्रह्मी 108 गुरु निरंजन शिवाचार्य महाराज बालक कसुले यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। आपण समाजाच्या वतीने हा सन्मान करत आहोत। एक चांगली संधी आपल्याला बाल तपस्वी महाराजांनी देखील या ठिकाणी मिळवून दिलेली आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याही सदैव ऋणात राहणार आहोत। त्यांचंही आपण एका जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे। धन्यवाद। यानंतर आपले मार्गदर्शक शिवस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीर शिवाचार्य महाराज यांचाही आपण वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं सन्मान करायचा आहे। डॉक्टर शांतवीर शिवाचार्य महाराजांनी एक खूप चांगला योग या ठिकाणी घडवून आलेला आहे, त्याबद्दल आपण त्यांचाही या ठिकाणी समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं सत्कार करत आहोत। टाळ्या वाजून आपण स्वागत करत आहे। यानंतर बाबूप्पा उडगे व उडगे परिवाराच्या वतीनं देखील या ठिकाणी षटस्थल ब्रह्मी 108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांचाही या ठिकाणी उडगे परिवाराच्या वतीनं सन्मान संपन्न होत आहे। एक यानंतर कृपया आपण जरा लवकर लवकर सर्व सन्मान करायचे आहे, कारण आपल्याला महास्वामींचं आशीर्वचन या ठिकाणी ऐकायचं आहे। आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे महास्वामीजी या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला दर्शन या ठिकाणी देणार आहे, त्यामुळं आपण गडबड गोंधळ कसलंही करायचं नाही। सर्वांना आपल्या अंशाची शिस्त काय आहे या ठिकाणी आपल्या आचरणातून आपण दाखवायचं आहे आणि त्यामुळंच आपल्या हिरेमठ संस्थांमध्ये वर्षाला अनेक कार्यक्रम होतात,
ते फक्त आपल्या सहकार्यामुळं आणि आपल्या शिस्तीमुळं होतात, त्यामुळं आपण सर्वांनी अतिशय शिस्तीमध्ये या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे, त्यानंतर प्रसादाचा देखील लाभ आपण या ठिकाणी सर्वांनी घ्यायचा आहे। यानंतर धर्मसंदेश या ठिकाणी होणार आहे। यानंतर शतस्तर ब्रह्मी 108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंदूरकर शिवकथाकार यांना विनंती करतो की आपण आपला धर्म उपदेश संदेश या ठिकाणी द्यावा। श्रीमत जगद्गुरु ओम श्री शक्ति विशिष्ट परब्रह्मणे नमः पंडितं पंडिताराध्यं पिंडादिस्थलबोधकं अखण्डखण्डवच्चैव सूर्यमण्डलमण्डितम्। प्रातःस्मरणीय वीरशैव विमलमतस्थापनाचार्य रेणुकादिपंच आचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पित करून श्रीमठाचे कर्तृगादी व सद्गुरु निरंजन माऊली आणि या अर्धपालकी व गौरव समर्पण सोहळ्यामध्ये विराजमान असलेले श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी श्रीमत काशीपीठ त्यांच्या पवित्र चरणी अनंत दीर्घदंड प्रणाम समर्पित करून त्या मठाचे मठाध्यक्ष परमपूज्य आमचे मार्गदर्शक शतस्तर ब्रह्मे सद्गुरु डॉक्टर शांतिलिंग शिवाचार्य महाराज व तसंच सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांचं प्रतिरूप असलेले बाल तपस्वी सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज दोन्ही पूर्वजांना अनंत वंदन करीत या औसा नगरीचे वीरशिव समाजाचे अध्यक्ष आमचे शिवभक्त परायण माननीय सुभाषप्पा मुक्ताजी, उपाध्यक्ष आमचे विजोप्पा मिटकरीजी विरेकरजी, आजचे अन्नदाते मुटगेजी आणि सिद्रामप्पांचे ठेशे घराण्याचे सर्व सद्भक्त मंडळी आणि अनेक बाहेर गावून आलेले औसा नगरीतून आलेले अनेक पसरी मंडळ सद्भक्त मंडळ आणि माता, आज मला एवढा हौस वाटतय तुम्हाला मी शब्द रूपामध्ये सांगू शकत नाही। तुमचे डॉक्टर शांतिलिंग शिवाचार्य महाराज म्हणजे कशाचा अवतार आहे काय माहित नाही, मला त्यांच्या मनात काय येतो कधी काय येतो कधी कुठं वारा येतोय कधी कुठं काय चक्रीवादळ येतो त्यांच्या मनातलं काही ओळखू शकत नाही, मला वाटतं त्यांना कोणी ओळखलंच नाही असं मला वाटतंय बरं का। दोन दिवस आधी मला फोन केले जिंतूरकर महाराज लवकर या 16-17 महास्वामीजी येत आहेत आपल्याला 8 तारखेला महोत्सव करायचा आहे, विचार करा। विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठ शिवाचार्यांमध्ये जर सगळ्यात मोठ सेवा योगदान काशी पीठाला जर कोणी दिले असेल तर ते डॉक्टर शांतिलिंग शिवाचार्य महाराज सगळ्यात मोठ। आणि आता त्याचे हलकुळे आज सरांनी सांगत असताना काही विषय व्यक्त केले की त्या विषयाला सुद्धा थोडस छेडावं असं मला वाटतंय, थोडं आपल्याला आपण
ज्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने हरी काशीपीठावर विराजमान झाले त्यांचंही इथं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. श्री 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 एकदाराम जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी हे यांना काशीपीठावर विराजमान करण्याच्या पाठीमाग एक मोठ काहीतरी संकेत आहे. ज्यावेळी काशी महास्वामीजींनी बाल्यावस्थामध्ये असताना काशी जगद्गुरु होण्याच्या अगोदर किंवा बुळेकुट मठाच्या मठावर पट्टाधिकार होण्याच्या अगोदर लक्ष द्या त्यावेळी सोलापूर मध्ये वारद पाठशालामध्ये आणि श्री प्रबंध होळीमध्ये लिंगैक तपोरत्तम योगिराजेंद्र शिवाचार्य महाराजांनी त्यांना हात लावून तेव्हा त्यांना शिक्षण दिलं नसतं तर आज काशी जगद्गुरु आज आपल्याला दिसले नसते हे तेवढंच सत्य आहे. म्हणून मी सांगतो ना माझा गुरुचा आशीर्वाद पाहिजे पुढे आपलं लक्ष पाहिजे तर मग आपल्याला त्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी गुरु आशीर्वाद देतो तेच त्यांनी मनावर ठेवून मनात ठेवून त्यावेळेस सर्व शिवाचार्यांमध्ये ही बातमी पसरली नूतन जगद्गुरूंचं जे पीठारोहण झाला त्यावेळी त्यांचं लक्ष औषेकर महाराजांच्या माध्यमातून अनेक शिवाचार्यांच्या माध्यमातून यांच्यावर गेला आणि त्यांनी पूर्वाश्रमाचं काहीतरी त्यांनी आठवण आलं की आज योगिराजेंद्र शिवाचार्य महाराजांचं स्मरण करून मी सांगतोय तर त्यांना गुरु दक्षिणा दिल्यासारखं होते म्हणून आता प्रस्तुत जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांनी डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराजांची व्यवस्था त्यांनी त्यांना देऊन टाकलेली आहे. त्याच कारण आहे भक्तांनो त्याच कारण आहे कारण अपार या पंचपीठासाठी व वीरशैव धर्मासाठी जर कोणी काम केलं असेल तर आपल्याला आज इथं आठवते कारण सिद्धांत शिखामणी काय आहे हे कोणालाही माहित नव्हतं. जर सिद्धांत शिखामणी काय आहे कोणाला माहित नव्हतं पण सिद्धांत शिखामणी फक्त मराठीमध्ये नाही कन्नडमध्ये नाही संस्कृतमध्ये नाही तर अवघ्या 18 ते 22 भाषांमध्ये सिद्धांत शिखामणी प्रिंट करून बाहेर देशामध्ये सुद्धा सिद्धांत शिखामणीला मिळालेलं श्रेयस डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींना पोहोचले. त्याच पद्धतीनं तिरुपती युनिव्हर्सिटी मधून गोल्ड मेडल स्टोन डॉक्टरेट होऊन बघा एक रत्न असतो एक सोनं असत त्या सोन्यामध्ये एक रत्न ठेवलं तर ते आमटी किती चांगलं दिसते तस डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांनी बघितलं कि बाबा असं एक व्यक्तिमत्व असणारा शिवाचार्य आणि आता संकुळे सरांनी सांगितलं श्री प्रलंबन ओडगीचे 12 वर्ष त्यांनी पूर्वाश्रमामध्ये त्यांनी त्यांचं मठाची सेवा समर्पण करून जेव्हा 13 वर्ष लागला तर हे योगिराजेंद्र शिवाचार्य महाराजांच्या आशीर्वादानं त्यांना डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांनी त्यांना पीठावर घेतले. रत्न सोन्यामध्ये जडवल्यावर कसं होतो आणखी सुंदर दिसतो त्या रत्नाला आणखी मौल्यवान वाटतो मग ते काय म्हणतात आगसलेने रत्न किंमत अनेक बोलतात यार कोणीही त्या रत्नाचा किंमत कोणालाही कळत नाही पण त्यांना त्यांना कळाला मग आज एक काशीपीठाला एक नूतन जगद्गुरु श्री 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 एक हजार जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी बहुभाषा पंडित तर आहेतच पण आज तुम्ही सगळ्यांनी आडवी पालखी करून आणले का करावा आडवी पालखी आपण पावलं केलं महाराजांनी मला मदत केल्यावर इतकं उद्गार व्यक्त केले की बाबा औसा नगरीमध्ये मी महाराज आमच्या शिवाचार्य महाराजांना विचारलं काही कारण नाही काही नाही अचानकच कसं काय ठरवलं तुमच्या औसाचे लोक म्हणजे कसं आहे आम्हा काही काही लोक 25 वर्ष झाले मठालाहून 25 वर्षापासून नियोजन लावतात जगपूरला आणायचं जगपूरला तुम्ही तर 25 मिनिटामध्ये निर्णय घेतला 25 मिनिटामध्ये काहीतरी पाहिजे कारण आमच्या छोट्या महाराजांना 12 वर्ष पूर्ण झाल्यावर तरी आणू मग काहीतरी करू काहीतरी एक विशेष कार्यक्रम असलं तर महाराज आपण अभिवादन करू तर त्यांनी एक विचार व्यक्त केलं त्यांनी म्हणले
मला काशी पीठाला फार माझं प्रेम आहे, व्यक्तिगत माझं वैयक्तिक प्रेम आहे. आणि सगळं तसं तर पंचपीठांवर प्रेम करणारे आमच्या शिवाचार्य आहेत, पण काशी पीठाच्या जगद्गुरूंच्या सोबत आणखी अत्यंत जवळील प्रेम आहे. पण महास्वामीजी इकडून जाताना येताना त्यांना मिरवणुकी नाही केलं तर मठात कसं येणं होईल, त्यांना प्रसादाची व्यवस्था कसं करणार होईल, हे विचार मला ठेवून बघा. गुरुंना आपल्या मठात येऊन सहजपणे प्रसाद घेऊन जावं या उद्देशानं त्यांनी गौरव समर्पण केलंय. आणि आज आदि पालखी महोत्सव आज सादर केला. अड्ड पालखी करत असताना तुम्ही बघितले सगळेजण, असं एक बाण आहे आडवर आणि चार असं टुकड घेऊन आणि आपण सगळे जण पावलं खेळत खेळत आलो. आता तुम्ही पूजा करताय, पूजा करताना कसं करताय? असं मुखी बांधून करता का? लोक आहेत कारण इतर निरंजन शिवाचार्य महाराजांचं ज्ञानाचा आखाडा आहे. इथं बोलत असताना हुशारीने बोलावलं, काही मी बोलत जमत नाही. पण असं लिंगाची पूजा तुम्ही असं करता हे काय आहे? हे पालखी आहे. मग तुम्ही मला काय ठेवलंय? इष्टलिंग ठेवलंय. आणि वरून जे आलेले आहे ना, मग हे आपलं जे मस्तक आहे, मग याच्यामध्ये दोन दृष्टी ठेवून हे इतर तळहातामध्ये जसं आपण रोज उत्सव करतो, आज औषाच्या नगरीचे लोक इष्टलिंगाचीच पूजा महास्वामीजींचे अभिपालखी महास्वामीजी म्हणजे लिंग रूपामध्ये, ते पालखी म्हणजे तळहाता सारखं आणि वरचं भाग म्हणजे तो पूर्ण पंचाचाराचा एक स्तंभ सारखं असं आणवण काशी पीठाचा नूतन जगद्गुरूंचा अड्ड पल्लकी महोत्सव फार आनंदानं औषधाच्या लोकांनी साजरा केला. मग मी काला आलो लागते इथं येत की नाही येत की नव्हतं आश्चर्य बघा. अघटित घटना पटी अशी माया, मी काय बोललो? अघटित घटना पटी अशी माया. जर अचानक चमत्कार किमत्कार काही बघायचं असलं ना तर ते हिरेमन संस्थान औसामध्ये बघायचं. काल आलो आमचे बाबा मावशी सगळे जण बसले, खुर्ची घालून इथं बसलो. लोक येतील का म्हणल्यावर मला मला धक्का केव्हा बसला? जेव्हा तिथं दहा अजून काठाला दहा अजून पोहोचलं नव्हतं, आमचे सर्व हे महिला मंडळाचे नाव नाही तर जोरदार टाळ्या वाजला, कळत घेऊन बरोबर टायमाला. आणि त्यांना महास्वामीजी सुद्धा विनंती केलं, सोलापूर मध्ये श्रीशेन महास्वामीजी मठामध्ये आले होते, त्यांना विदा घेऊन महास्वामीजी इकडे आले, त्यांना विनंती केलं होतं मी रात्री की महास्वामीजी तुम्ही राईट टायमावर या, हे अवशेष लोक भावशी आहेत, तुम्ही काही टाइम चुकवू नका. म्हणून त्यांनी सुद्धा पहिल्यांदा इथं येत आहेत म्हणून त्यांनी सुद्धा वेळेवर येऊन वेळेच भान ठेवलं. आणि त्यांनाही सुद्धा मी औषधे करतो एवढंच बोलू इच्छितो. हे बघा, आज तुम्हाला काशीला जाणं होत नाही किंवा कोणी गेलं नसतील, पण हे जे त्यांच्या मस्तकावर मुकुट आहे ना, या मुकुटाचं जर तुम्ही आज नयनानं डोळ्यानं जर दर्शन केलं तर तुम्हाला काशीचं दर्शन झाल्यासारखं होतो. आणि त्यांच्या हातावर जे दंड आहे त्या दंडाला जर तुम्ही डोळ्यानं पाहिलं तरी सुद्धा जगद्गुरु विश्वाराध्यांचं दर्शन तुम्हाला साक्षात इथं पाहायला मिळतो. तर याचा अर्थ काय? पट्टाधिकार करण्याचा अगोदर हे मुकुट काशी विश्वनाथांच्या मस्तकावर ठेवूनच त्यांच्या मस्तकावर ठेवलेलं असतं. म्हणून आज काश्यान मरणान मोक्ष म्हणजे काशीमध्ये जर काशी काशी म्हणजे काय मी सांगितलं होतो कथेमध्ये, काश्यते प्रकाश्यते इति काशी, जो सदा सदा प्रकाशमान राहतो त्याचं नाव काशी आहे. म्हणून आज काशीच महास्वामीजी जगद्गुरु महास्वामीजी येऊन तुम्हा आम्हा सगळ्यांना आशीर्वाद व आशीर्वचन देत आहेत, हे आमच्या तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि औषधे खरंच मी काल जे बघितलं आणि काल जे मी अनुभवलं, पण आज मी जे अनुभवतो मला आल्याच्या नंतर मला असं अजिबात वाटलं नाही की एवढ्या गर्दी जमतील. तर खरोखर तुम्ही औषधे लोक करून दाखवता हेच मला इथं सांगायचंय. आणि वीरशैवलिंगाय समाजाचे लोक सुद्धा फार प्रमाणीनं बघा, काही नाहीये अस्थिरम जीवनम लोके अस्थिरम धनगपनम अस्थिरम पुत्र नारीच,
ठरव की ती तुझ्या स्थिरात आहे. कारण आता आपल्याला इथून काहीही घेऊन जायचं नाहीये आणि काहीही आपल्याला सोबत येत नाहीये. हे सगळं तुम्ही कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण ऐकले. पण आता काय घेऊन जायचं महाराज? धर्म कीर्ती दोयम स्थिर राहणार. तुम्ही आज जे महास्वामीजींच्या पालखी समोर जे दोन पावलं चालले ना, मग तुमची पालखी जवळ एक केलं, तुमच्या पालखीमध्ये लाखो लोक तुमच्या पालखीमध्ये येतात. ही गुरु आशीर्वाद असतो. जेव्हा तुम आहे जगतने जग हसे तुम रोये ऐशी करणे कर चलो. जब तुम जाए जगत से जग रोए तुम हसे जग रोए तुम हसे. म्हणजे तू जाताना असं काहीतरी कर्म करून जा की तू हसत हसत जीवन सोडलं पाहिजे. हसत हसत जर कोणी गेलं असेल तर मला इतर पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं. काही तुम्ही लोक हसत हसत गेले. त्याच्यात आमचे लिंगाईकर निरंजन शिवाचार्य महाराज हसत गेलेचे. आणि नंतर लिंगाईक तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महाराज आणि नंतर आपले तपोरत्न प्रभू पंडितानंद शिवाचार्य महाराज असे तुरळीक लोक आणि अमर पूज्य महाराज असे तुरळीक लोक हसत हसत गेलेले. कारण त्यांनी केलेलं कर्म त्यांचा सोबत येत असतो. आणि आपण असे कर्म करावं की जाताना लोक रडले पाहिजे, जाणारा व्यक्ती हसत गेलं पाहिजे. हेच संदेश देण्यासाठी आज हे धर्मप्रचार आहे, धर्माचा संदेश आहे. आणि ज्यांनी कोणी काशीला गेलं नसेल असं म्हणू नका. महास्वामीजींचं मुकुटाचं दर्शन झालं, चिंतूरकर महाराजांनी सांगितलं काशीला जाण्याची काही गरज नाही असं कोणी समजू नका. कारण महास्वामीजींचं मुकुटाचं दर्शन जरी झालं तर साक्षात तुम्ही काशीमध्ये जावा. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं जोरदार टाळ्या वाजा. आणि या मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस जे आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधानांचा आज जन्मदिवस जे आहे, त्या भारताच्या पंतप्रधानांनी त्या काशी विश्वनाथाचा जो कॉरिडियर निर्माण झालेले मंदिर निर्माण झालेले खरोखरच एकदा जोरदार टाळ्या वाजते. कारण आपल्या हिंदू संस्कृतीला, हिंदू सभ्यतेला, हिंदू समाजाला काहीतरी एक गौरव चिन्ह जर दिला असेल. आम्ही काशी 12 वर्ष राहिलेले. आम्हाला माहिती आहे काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं किती अवघड होत. आज लाखो लोक येऊन सहजपणे जाण्यासाठी एक मोठं प्रांगण, जवळपास 400 स्क्वेअर फूट त्याच्यापेक्षा जास्त स्क्वेअर फूट जागा त्यांनी पैसे देऊन त्यांना तिथून काढले. आणि मंदिराचं पूर्ण आवरण आणि थेट गंगेपासून थेट विश्वनाथापर्यंत येण्याचं मंदिर जर कोणाला केलं असेल तर आपल्या आताच्या सरकारनं केलं. आणि पहिलं कोण केलं माहितीये का तुम्हाला? महाराष्ट्राची राणी कोणे? अहिल्याबाई. हा जोरदार टाळ्या वाजव. महाराष्ट्राची राणी. आज जे आपण काशी विश्वनाथाच्या मंदिरावर जे काही आपण जे गोपूर शिखराला जे सोन्याचं चढलेलं जे काही पत्र बघतोय, दोना दिलेलं जे काही आहे, काशी विश्वनाथाचा कळस आहे, तो महाराष्ट्राची राणी अभिमान वाटलं पाहिजे. कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत, कारण आपण भारतातच आहोत. पण भारताची भारतामध्ये राहून सुद्धा महाराष्ट्राची एक राणी अहिल्याबाई होळकरच्या काळामध्ये काशी विश्वनाथाचा शिखर बांधण्यात आला हे आपल्याला अभिमान आहे. त्याच्यानंतर आजचे पंतप्रधानांनी जे काही मंदिर निर्माण केलं, सर्वांनी अवश्य काशीला जावं. आता तेच सांगण्यासाठी महात्माजी काय सांगतात शेवटला, काशीला घ्या म्हणून सांगतात का? तर त्यांचं आता स्वार्थ आहे काशीला घ्या म्हणण्यामध्ये. का तर तुमचं मोक्ष व्हावं आणि काशी पीठाचं उद्धार व्हावं एवढंच दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहे. म्हणून महास्वामीजींना त्रिवार वंदन करून आले प्रास्ताविक करून शब्द संपितो. ओम शांती शांती. धन्यवाद महाराज. अतिशय सुंदर असं धर्म संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्या कार्यक्रमासंबंधी खूप मोठे गौरव उद्गार या ठिकाणी काढलेले आहेत. एवढंच नव्हे तर श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखरजी शिवाचार्य महाराजांच्या कार्याचा अतिशय अभ्यासपूर्ण असा गौरव आपण या ठिकाणी केलेला आहात. आणि एवढंच नव्हे तर अर्धपालखी काय असते आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, रहस्य काय आहे, याचं देखील खूप चांगलं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. महाराज आपण आमच्या भक्तांचं खूप कौतुक या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळं आमचा उत्साह आणि वाढलेला आहे. आणि हे औसा नाही, हे हौसा आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं नाही. कारण आमच्या इकडं लोक जे काही करतील ते सर्व मन लावून करतील असा आम्हाला या ठिकाणी या हिरेमठ संस्थांचे संस्कार आहेत. धन्यवाद. यानंतर
आपल्या हिरेमठ संस्थानचे बाल तपस्वी शतस्थल ब्रह्मी 108 गुरु निरंतर शिवाचार्य महाराजांना विनंती करतो की आपण आपलं बरोबर धर्म संदेश ऐकायला भेट करा. पंचसूत्र कुटुंबे पंचाचार्यांच्या सर्वप्रथम वीरशैव मत स्थापनाचार्य जगदादी जगद्गुरु पंचाचार्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून व तसेच दिव्य सान्निध्य ग्रहण केलेले काशीपीठाचे मुचल जगद्गुरु श्री 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 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वारत्न शिवाचार्य महास्वामीजी यांनाही साष्टांगदंडवत प्रणाम करून व तसेच लिंगैक्य सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पावन समाधीस नतमस्तक होऊन आणि माझे गुरु शांतिनिकेतन शिवाचार्य महाराज यांना नमस्कार करून उपस्थित शिवाचार्य इंद्रचे अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांनाही वंदन करून उपस्थित मान्यवर सद्भक्तगण आणि माता 84 लक्ष योनीतून मिळालेला हा मनुष्य जन्म आपण खरोखरच फार भाग्यवान आहोत. कारण की आपल्याला हा मनुष्य देह भेटलेला आणि या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्यावर 4 कृपा होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. पहिली कृपा आहे आत्मकृपा. जोपर्यंत मनुष्यावर आत्मकृपा होत नाही तोपर्यंत मनुष्य अध्यात्माकडे वळत नाही. आज आपण जे काही प्रवचन ऐकत आहात आपल्यावरही आत्मकृपा झाली म्हणून आपण सर्वजण प्रवचन ऐकत. आता त्यानंतर दुसरी कृपा म्हणजे गुरुकृपा. सर्व धर्मामध्ये गुरुच स्थान हे प्रथम आहे आणि गुरुकृपा म्हणजे गुरुची आपल्यावर कृपा होणे आणि आपल्या सर्वांवर गुरुची कृपा आहे म्हणून आज इथे काशी जगद्गुरु आले आहेत. आणि त्यानंतर तिसरी कृपा आहे ईश्वर कृपा. ईश्वर हा सर्वत्र व्यापक आहे आणि आपण काय करतो दुःखामध्ये ईश्वराला ईश्वराकडे जाऊन हे समज सांगत असतात आणि जेव्हा आपल्यावर सुख येते तेव्हा आपण ईश्वराला विसरून जातो. असं न करता सुख असो अथवा दुःख असो आपण दोन्ही वेळामध्ये ईश्वराला विसरू नये. आणि चौथी कृपा आहे आत्मकृपा. शास्त्रकृपा म्हणजे जे काही आपले धर्माचे ग्रंथ आहेत सिद्धांशिका म्हणी भगवद्गीता परमरहस्य ज्ञानेश्वरी या सर्व धर्मग्रंथामध्ये हे सांगितले आहे की आपण आचरण कसं करावं आणि इतर काही माहिती दिली आहे. आत्मकृपा गुरुकृपा ईश्वर कृपा आणि शास्त्र कृपा आपण सर्वजण या चारही कृपेचे पात्र होऊ आणि एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद महाराज. आपले महाराज बाल तपस्वी जरी असले तरी खूप मोठा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की आत्मकृपा गुरुकृपा ईश्वर कृपा व शास्त्र कृपा ही असली पाहिजे. पण आपण हिरेमठ संस्थानचे लेकर या चारही कृपेने संपन्न आहोत आणि हा फक्त हिरेमठ संस्थानचा आशीर्वाद आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगा होणार नाही. धन्यवाद. यानंतर शस्त्र ब्रह्मी 108 डॉक्टर शांतिवेदन शिवाचार्य महाराजांना विनंती करतो की आपण आपलं बरोबर त्या ठिकाणी भेटतो.
शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नान बिंदु कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः। प्रपतम अच्छा कार्यक्रम केन्द्र बिंदु श्री श्री एकलराड जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी अनंत चरण कमली प्रणाम करू। त्याचप्रमाणे लिंगायत सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांच्या संजीवनी समाधी प्रणाम करून त्या कार्यक्रमात उपस्थित आपल्या सर्वांना मौलाचे मार्गदर्शन दिलेले आमचे अमृतेश्वर मठाचे महाराज चिंतूरकर यांनाही वंदन करून आणि आपले आताच आपल्याला चार कृपा सांगितलेले आमचे गुरु निरंजन शिवाचार्य यांना वंदन करून या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत असलेले प्राध्यापक हरिपुढे सर, हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला वीरशैव समाजातर्फे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला, वीरशैव समाजचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, उपाध्यक्ष आपले विजयप्पा मिटकरे, सुरेशप्पा देशे, वैद्यनाथप्पा केळेकर, आजच्या महाप्रसादाची सेवा ज्यांनी घेतली आमचे असे परमसद्भक्त बाबाप्पा कुटगे आणि सर्व बसनी मंडळ, महिलागण, मातृरंग आणि वीरशैव युवक मंडळी, खरोखरच कारण महाराजात येणार होते मी फक्त आमचे सुभाषप्पा मुक्ता विजयप्पा मिटकरे आणि वैजप्पा तर आले होते, बाबा जगदूर तर येणार आहेत, तुम्ही नाही बोलले तर येणारच येणार, कसं करायचं ठरवा। आता विजयप्पाचं म्हणणं आलं आपण आता नाही करतो अशा टाइमलाच आपला कार्यक्रम असतोच आपण करू, पण त्या टाइमला सुभाषप्पा म्हणतात बघा म्हणलं, कारण कसं आहे की एखादे गुरु येत असताना आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृती आहे कुठल्याही गुरुंचा आदर संस्कार या ठिकाणी व्हावा व्हायला पाहिजे, परंतु जगदूर येत असताना त्यांची आटपाल घेऊन अत्यंत गरजेचा आहे आणि तो मान लातूर जिल्ह्याचा पहिला मान औसा वीरशैव समाजाने मिळवलेला आहे, कारण इतर मिरवणुकीला अटपाल महत्व नाही, जगदुरुजी तुम्ही रथामध्ये कळा किंवा कशामध्ये कळा त्याला महत्व नाही, परंतु अटपालकी मिरवणुकीला या ठिकाणी विशेष महत्व असल्यामुळे तो पहिला मान लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाने पटकावलेला आहे, त्याचा आज मला खूप समाधान आहे लक्षात घ्या। कारण मी बोलता क्षणी आपण सर्वांनी गुरु आज्ञा या ठिकाणी मानून समाजाने पूर्ण रूपाने नंतर आमचे एक सावकारच बसेल सुभाषप्पा या ठिकाणी सगळं कार्यक्रम करायला, पण त्यांनी म्हणजे नाही महाराज म्हणजे आपण सगळे गोळा करून करू, कारण त्यांचा स्वभाव कसा माहिती तुम्ही सोड त्याला, त्यांनी तुम्हाला सोडत नाही शेवटी पट्टी घेऊनच कार्यक्रम करतात आणि त्यांना नेहमी साथ दिली, आमच्या हरपुढे सर असतील, वैजप्पा असतील, विजयप्पा मिटकरे असतील, त्या सर्वांनी आपण त्यांना या ठिकाणी सहयोग केला। आता काही लोक म्हणायचं आता बऱ्याच लोकांनी मला म्हणते महाराज कार्यक्रम आयुष्यामध्ये आम्हाला सांगितलं नाही तुम्ही, हे म्हणणं दिसतं आयुष्यात तिथं बसलेला जागा पूर्ण आणि तुम्हाला अजून कुठं बोलू दे इथं जागा, कारण औषधाच्या समाजात आपल्याला जागा या ठिकाणी कम पडलेली आहे, परंतु या ठिकाणी आपण ठरलो होतो की बाहेर काही या ठिकाणी कुणाला सांगायचं नाही म्हणून फक्त आपल्या या ठिकाणी समाजातर्फेच हा कार्यक्रम करायचा आणि खरोखरच आठव्या पालखी यापूर्वी मला वाटतं गुरुप्रताप पाळेकर आणि वैद्यकर केदार जगदुरुची केली होती 18 वर्ष झालं, परंतु समाजातर्फे काही आठव्या पालखी याला खूप दिवस झालं, तुम्हाला इतिहास आहे सांगतो उज्जैनीचे दोन जगद्गुरु आधीचे जगद्गुरु आताचे सोडून तिचे दोन जगद्गुरु तिसरे जगद्गुरु त्या टायमाला वीरभद्रप्पा राजाचे अध्यक्ष होते आणि आमचे सिद्धरामप्पा ठेशे जे आम्ही त्याला बाबा म्हणतो त्यांनी यावेळेस होते, बाबाला आणि वीरभद्रप्पाला बोलून सांगितलं बाबाईने बाबा जगद्गुरु कसं करायचं, तर आटपाती करू तर त्यांनी त्यावेळेस संध्याकाळी रात्री आले त्या टायमाला वीरभद्रापुरी पुलिस स्टेशन पासून ते मठापर्यंत आंतरपालकी शिवरामबाप्पा देशाने त्या टायमाला गेले होते लक्षात, कारण हे जगदूर या नंतर स्वागत होणं महत्वाचं आहे, परंतु त्यांची आज्ञा पळून वीरभद्रपणे शिवरामबाप्पा देशाने तात्काळ बाबा तिचा आहे तर आपण जगदूरचं स्वागत करायला पाहिजे आणि आपल्या त्यावेळेस मठबी लहान होत व्यवस्था नसतात की मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी समाजातर्फे त्या दोन लोकांनी समाज प्रतिनिधी केलेलं होतं आणि परत 25 वर्षानंतर हा योग सुभाषप्पा मुक्तांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज खरोखरच लाभलेला आहे, कारण असा तुळित योग लागतो, कारण आटपालकी नेहमी नेहमी होत नसते ही लक्षात ठेवा सुभाषप्पा, आयुष्यातून केव्हा तरी जेव्हा एखादा
गाव प्रवेश करत असतात पहिल्यांदा तेव्हा परंपरा आहे की आट्यापालखी पहिल्यांदा आपण जगदगुरुची करावं लागतं. नंतर कोणाचं आट्यापालखी नसते आपण त्याला स्वागत करून भेटतो वेगळी. परंतु ही जी परंपरा आपल्या धर्मामध्ये आहे त्याचा एक पहिला मान आपण खरोखरच आपण सर्व समाजाने पहिलं पुण्य. आता उद्या आहे लातूरमध्ये कार्यक्रम आहे परंतु तो कार्यक्रम रथोत्सव आहे. परंतु पहिला जो जिल्ह्याचा मान आहे आणि खरोखरच आपला सर्व समाज या ठिकाणी जी जागृत आहे आपण जगदगुरुला या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. आणि खरोखरच सांगायचं म्हणजे यापूर्वी कडचं बाबाची तब्येत बरी नव्हती. मी त्यावेळेला काशीला होतो शिकायला. बाबा पोहोच आलते भेटायला. मग बाबा मला हात धरून बाबाने म्हटले बाबू ह्या म्हणती मंदिर व्यवस्था या निर्णय ना मारत म्हणलं दोन दिवस अन्नपूर सदस्यवा बाबा कुठे गेले त्यावेळेस बाबाने हाताने केलं. मी फक्त सुनील अप्पाला म्हणलं असं बाबा महाराज नाही. त्यांनी म्हणजे महाराज काय असेल ते सांगा आपण सेवा करू. हजार नाही 2000 लोकांचा आपण महाप्रसाद करू. कसं आहे पुढचं शब्द टाकलं की जन्मणारा शिष्य आणि जन्मणारा भक्त पाहिजे लक्षात ठेवा. पैसा प्रत्येकाजवळ असतो. आज पैसा कोणाकडे सर्वांजवळ पैसा आहे परंतु भावना पाहिजे करण्याची लक्षात ठेवा. आपल्याजवळ करोडो रुपयाची किंमत नाही. आपण समाजाच्या उपयोगी पडतो का नाही आपण गुरुच्या उपयोगी पडतो का नाही याचं महत्व आहे. म्हणून हे कार्य तुम्ही समाजाने या ठिकाणी करून टाकलं खरोखरच एक आनंदाचा दिन आज औसा नगरीमध्ये लाभलेला आहे. आणि दृष्टीवट योग आहे म्हणजे कसं आहे आजच मराठवाडा आपला स्वतंत्र झालेला आणि स्वातंत्र्य संग्रामात नवीन जगद्गुरु म्हणजे इतिहास बघा आपल्याला म्हणजे नवीन जगद्गुरु पहिला तर स्वातंत्र्यानंतर आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी येत आहे की खरोखरच खूप भाग्याची या ठिकाणी बोलताय. अवघ्या कमी वेळामध्ये आपल्या समाजाच्या सर्व युवकाने असतील वरिष्ठाने असतील खूप चांगली तयारी या ठिकाणी आपण केला. आणि यापूर्वी सांगून घेतली हे जे जगद्गुरु आहे त्यांना काही कुठली गोष्टीची कमी नव्हते. आज याच्याकडे 50-60 शिक्षण संस्था आहेत त्यांचं एवढं मोठं मठ आहे यांचं या मांडणं बघणं होत नाही. परंतु एक चांगलं अधिकार त्यांना मिळतोय खरंतर मी आम्ही विचारले होते काशी जगद्गुरु म्हणले होते सुरुवातीला मी नका म्हणले आम्हाला जगद्गुरु माझं तेवढं मोठं आहे जसं निर्णय समाजाकरता तुम्ही होणं गरजेचं आहे. का कारण कसं आहे आज सप्त भाषा पंडित आज 7 भाषा येते कन्नड मराठी हिंदी संस्कृत तेलगू आणि इंग्लिश ही लक्षात ठेवा. एवढं कुठल्याही शिवाचार्यामध्ये आज कुणी नाही आणि जगद्गुरु मध्ये कुणी नाही लक्षात ठेवा. आज तेलगू मध्ये नंबर एक प्रवचन करणारे एकमेव जगद्गुरु म्हणजे आमचे काशीचे जगद्गुरु आहेत. म्हणून या सर्व याची खाती ठेवून म्हणून योग्य उत्तराधिकारी आपले डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी या ठिकाणी निवडलेला आहे. आणि हिरेमठ संस्थान काशीपीठ आणि वटली मठ एक अनन्य संबंध आहे. त्यावेळेस बाबाजीच्या लिंग स्थापना होती त्यावेळेस वटके महाराज स्वतः पुढे नेऊन 5 जगद्गुरुना या ठिकाणी येऊन त्यांनी सर्व पुढी बांधकाम उद्दिष्ट तिथून हल्ला नाही आणि लिंग स्थापना करूनच त्यांनी या ठिकाणी गेले सकाळी आल्यानंतर. आणि आजचे महाराज कधीही शेतवर येत नव्हते आणि बाबाने असताना नेहमी या ठिकाणी यायचं बाबाला भेटून द्यायचं. कारण कसं असते आपले बाबाने भटके मठाच्या आधीचे छत्रपती शिवाचार्य ते क्लासमेट होते एकाच वारद पाठशाळामध्ये सोलापूर मध्ये. त्या टायमाला ब्रिटिशांच्या काळामध्ये वारद पाठशाळा होती तर त्या ठिकाणी भटके मठाचे छत्रपती शिवाचार्य आणि आपले निरंजन शिवाचार्य त्या ठिकाणी शिकले होते वारद पाठशाळामध्ये. पण भटके मठाचा आणि हिरेमठ संस्थानचा अनन्य संबंध आहे. आणि काशीपुराचे जे आता जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज त्यांनी तर आपल्या बाबाने खूप प्रेम करायचं. कारण बाबाला विचारल्याशिवाय त्यांच्याकडून मोहरत विचारल्याशिवाय कुठलंही काम हे काशीपीठामध्ये ते करत नव्हते. काही मी त्यानंतर बाबांना सांगायचं मला मोर सांगा की कार्यक्रम करायचा आहे म्हणजे एवढी त्यांची एक आपली भक्ती म्हणजे विश्वास आपल्या बाबानेवर काशी जगद्गुरूचा होता. आणि खरोखरच आज जगद्गुरु झाले आणि दुसरं म्हणजे कसं आहे दुपारी 5 वाजता परत येलोरीमध्ये त्यांचा कार्यक्रम होणार आहे. एक छोट्या येलोरी सारख्या गावामध्ये कारभारी बघताना त्यांना म्हणलं महाराज तुम्ही सांगा मी तयार ना म्हणला म्हणजे एक भक्त तर पुन्हा कार्यक्रमाचं नियोजन ते येलोरी गावामध्ये केले लक्षात ठेवूया त्या सगळं का असं ते सांगा सगळं करू म्हणजे आपल्याला काय अडचण नाही म्हणते. म्हणजे अजून नंतर दुपारचा कार्यक्रम 5 वाजता येलोरीमध्ये होणार आहे म्हणजे एवढ्या भक्ताचा उत्साह आहे लक्षात ठेवा. म्हणजे औसा तालुक्यात गुरु भक्ती काही कमी नाही. आज या ठिकाणी जगद्गुरुला आपल्याला भेटलेला आहे. आणि जे मी खरं पिकलो होतो आता मला म्हणजे
काशी जगत गुरु मंडल आपका प्रोग्राम किधर है, क्या नहीं कुछ भी नहीं, आप तो उधर है गुवाहाटी में। मैंने कहा महाराज जी आप कुछ मत टेंशन मत लो, हमारे भक्त तो हमसे दो कदम आगे, हम एक बोले को ट्रस्ट का फॉलो करते हैं, इसलिए आप टेंशन लेने की जरूरत नहीं है। हमने महाराज जी से बोला उस तरह आप लोगों ने बहुत अच्छी तरह से या ठिकाने आज कार्यक्रम झालेला आहे आणि कुणी जे काही बारेवचे प्रतिमंडळ असतील बारेवचे आले असतील सर्वांनी या ठिकाणी प्रसाद मिळवल्याचे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे। कुणी गरबड करू नका, महास्वामीचा आशीर्वाद आशीर्वचन होईल, आशीर्वचन नंतर पुढची या ठिकाणी पुढे घेतलं जाईल। पहिल्या सुरू आमचे सर्व माय बहिणी दर्शन करतील, नंतर पुरुष या ठिकाणी दर्शन करतील, तर माझं समजू नका कारण असा योग आपल्याला पूर्णपणे भेटणार नाही, सर्वांना समाधानकारक या ठिकाणी दर्शन होणार नाही। म्हणून हे खरोखरच आजच्या ठिकाणी हा योग आहे आपल्याला एवढा मोठा योग, कारण खरोखर जो गुरु येते करा तोची दिवाळी दसरा, आपला दिवाळी दसरा आजच या ठिकाणी साजरा झालेला आहे। एवढा मोठा सुंदर योग आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे, त्यामुळे मी दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी जे वर्षाला आपण या ठिकाणी आषाढ महिन्यात कार्यक्रम करतो, तर आपण परत आम्ही सांगू काशी मंडळ आषाढ महिन्यात तरी आम्ही आमंत्रण दिलं, आमची चौपाळीतील आमंत्रण दिला, आषाढ महिन्यात शेवटच्या दिवशी आपण एक दिवस तरी उच्चरी जयपूर असतेच, परंतु आपले या ठिकाणी अधिकार आहे आपणही त्या ठिकाणी यावं, कारण उच्चरी जयपूर अगोदरच आम्ही अडवांस अनुसार आमच्या भक्तांनी दिलेला आहे आणि आज किती आजारी अपॉइंटमेंट करीत समाज तुम्हाला अडवांस आपलं जे काही शेवटचं माफुल्याचं एक दिवस आहे आपण या ठिकाणी शेवटचं एक दिवसाकरता येऊन या ठिकाणी आशीर्वाद आपण देण्याकरता त्या टायमाला हजारो भक्त या ठिकाणी कार्यक्रम आलेले असतात, त्या टायमामध्ये आपण या ठिकाणी येऊ म्हणून आपल्यास मी विनंती करतो आणि या ठिकाणी जास्त न बोलता म्हणजे दोन शब्द करतो, शांती शांती। धन्यवाद महाराज, अतिशय सुंदर असं मार्गदर्शन नेहमीप्रमाणेच आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्यात आनंदाची आणि गौरवाची गोष्ट काय असेल तर काशीपीठाच्या अर्धपालखीचा पहिला मान आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे खरंच आपण आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या, कारण 18 वर्षानंतर असा एक चांगला योग या ठिकाणी आलेला आहे, अनेक जुन्या आठवणींना भावपूर्ण उजाळा या ठिकाणी महाराजांनी दिलेला आहे आणि महास्वामीजींना विनंती केलेली आहे की आसाम भाषामध्ये आपण या ठिकाणी यावं, समस्त आवश्यकच्या वतीने मी देखील आपल्याला विनंती करतो महाराज की आपण कृपया आषाढ मासामध्ये आपल्या दर्शनाचा या ठिकाणी आम्हाला सर्वांना लाभ द्यावा। धन्यवाद, एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे। यानंतर काही भक्त या ठिकाणी महास्वामीजींचा सत्कार करणार आहे, सन्माननीय श्री बाबूराजी बिराजदार मनमोहन स्वामी दिंडीचे प्रमुख आहेत, ते या ठिकाणी महास्वामीजींचा आशीर्वाद या ठिकाणी घेत आहेत, आपण टाळ्या वाजवून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करत आहे। यानंतर श्री उमाकांतजी विभूते ते देखील या ठिकाणी सन्मान करणार आहे, तसेच सन्माननीय श्री संजयजी विभूते ते देखील या ठिकाणी स्वामींचं सन्मान करून आशीर्वाद घेणार आहे, त्यांनाही विनंती कृपया लवकर लवकर आपण या ठिकाणी यायचं आहे। अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, तहान भूक विसरून कसंही भूक व्हावं याचं प्रतीक म्हणजे हा सोहळा आहे असं म्हटलं तर वाघ होणार नाही, कारण दुपारचे 2:30 वाजलेले आहेत तरी पण आणखी जेवणाची कुणी आठवण येत नाही, एवढं तहानभूक विसरून आपण या कार्यक्रमामध्ये एकरूप झालेलो आहोत, मला वाटतं हेच या कार्यक्रमाचं यश आहे। अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। हे जे उमाकांत विभूते आणि संजय विभूते आहेत हे बालपूजेचे आपल्या या मठाचे शिष्य आहेत, उज्जैन महास्वामीजींची आणि त्यांच्या गावामध्ये बालपूजेमध्ये खूप चांगला उत्सव काढलो, जसं आपण या ठिकाणी काढलो तसंच या लोकांनी त्या ठिकाणी बालपूजेमध्ये परिसर केलेला आहे, त्यांनी याही महास्वामीजींचा आशीर्वाद घेत आहेत। त्या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजक समाजातर्फे 5 प्रतिनिधी सुभाषप्पा मुक्ता
त्यांनी येऊन आशीर्वाद घ्यायचा माझा भेटायचा त्यानंतर उपाध्यक्ष म्हणजे बाप्पा इळेकर हो का ऐकत नाही सुरेश पाटील से बाप्पा मेटकर अच्छा महाप्रसादाची सेवा करीले बाबा उठगे छिद्रामाप्पा मिटकरी रमाकांत बनाळे आणि पत्रकार राम अंगद कांबळे यांनी आशीर्वाद दिले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हलपुडे सर योगामधून कुणीही दोघ जणी तुमच्या तर्फे कोणतर दोघ जणांना पाठवा योगामधून दोघ जणी कोणतं दोघ जण तुम्हा सर पाहिजे युगामध्ये कोणतं दोघांना पाठवून द्या कोणतं कोण कोण आहे माझी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते देखील या ठिकाणी महास्वामींचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेतात मी त्यांना विनंती करतो की आपण या सगळ्या घेऊन महास्वामींचा आशीर्वाद या ठिकाणी घेतात सर्व मोठी मंडळाचे माझे विद्यार्थी आहेत गुरुप्रती श्रद्धा ठेवून ते या ठिकाणी आलेले आहेत महास्वामीजींचे आशीर्वाद घेत आहेत आपण त्यांचाही या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून त्या ठिकाणी इकडे इकडे बघ तिकडे बघा यानंतर नाशिक मित्रातर्फे आपल्या फेरेमा संस्थांचे बाल तपस्वी शतस्थल ब्रह्मीय गुरु निरंजन शिवाचार्य महाराज व शतस्थल ब्रह्मीय डॉक्टर शांतवीर सिंग शिवाचार्य महाराज यांचा आशीर्वाद रूपी सन्मान काशीपीठातर्फे या ठिकाणी होत आहे या ठिकाणी भावनिक अशा भावना महाराजांनी व्यक्त केलेल्या आहेत की महाराजांची इच्छा होती की अनेकांचा सत्कार सन्मान आपण महास्वामींच्या हस्ते या ठिकाणी करायचा होता पण वेळेअभावी आपण हा सन्मान या ठिकाणी आटोपता घेत आहोत कारण वेळ खूप झालेली आहे त्यामुळं सर्व भक्तांना विनंती आहे आपण
ಬುದ್ಧಿ ಇಬ್ರು ಇಬ್ರು ಆಗ್ಲಿ ಇಬ್ರು ಆಗ್ಲಿ ಸನ್ನಿಧಿ ಇಬ್ರು प्रेम आहे माईचं लेकरावर म्हणजे साक्षात जगद्गुरु महास्वामीजीने आपल्या सद्गुरु अंतरिम शिवाचार्य महाराजांना सोहळ अर्पण त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद केलेला आहे. या ठिकाणी श्री 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 लेखागर डॉक्टर अधिकारी शिवाचार्य विश्वारण्य शिवाचार्य महास्वामीजी त्यांच्या आशीर्वचनाला जगद्गुरु पंचाचार्य महाराज की मानव धर्माचा धर्माने विश्वाला वंदे वंदे. नाही बघितलो आदि जगद्गुरु विश्वराध्यापासून विश्वेश्वर शिवाचार्यापर्यंत चालत आलेले जगद्गुरु परंपरेला अनंत दीर्घदंड प्रणिपात करून व काशी पीठाचे वर्तमान मोठे जगद्गुरु श्री 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 एक हजार श्रीमंत जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर भगतराव यांच्या जीवचरणी अनंत श्रीग्रंथ करून आज औसा संस्थान एरवटामध्ये आज औसामध्ये समस्त औसाचे वीरशैव लिंगायत समाज व समस्त भक्तगण व युवक मंडळी सर्व मिळून सर्वांना मिळून आपल्या काशी जगद्गुरूंच्या आडवा केलं की आपण कुठं मोठ्या वैभवाने भक्तिमय वातावरणाने आपण काढून दाखवलेला आहे. हा खडवी पालिकेचे धर्मसभेचे व्यासपीठावर उपस्थित हा अवस संस्थानचे शिवाचार्य षटस्थलभ्रमी शास्त्रीय शिवाचार्यजी व तसेच आपले व्यासपीठावर उपस्थित असलेले जयतूरचे मठाधीश षटस्थलभ्रमी अमृतेश्वर शिवाचार्यजी व तसेच हा मठाचे लहान गुरु ते बालतपस्वी षटस्थलभ्रमी निरंजन शिवाचार्यजी व इतर आज सर्व कार्यक्रमचे नियोजन केलेले अविक्षेव लिंगायत समाजाचे अध्यक्ष श्री सुभाषप्पा मुक्ताजी
व उपाध्यक्ष विजय कुमार मेटकरजी, श्री वैजनाथ इडेकरजी, सुरेश अप्पा केशेजी व आजचे अन्नधान सेवा केलेले बाबूराव उटकेजी, बाबूप्पा उटकेजी व समस्त परिवार व आज हा कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असलेले आपलं युवराज आप्पासाहेब अरकुळेजी व तसेच हा सभामध्ये ज्या सोहळ्यामध्ये भाग घेऊन खूप मोठ्या वैभवाने सेवा केलेले समस्त महिला मंडळी व भजन मंडळी म्हणा, आपल्या महिला लोक आपल्या डोक्यावर कुंभ घेऊन मास्वामीजींच्या आडवी पालकमध्ये सेवा केलेले समस्त सर्व महिला बहिणी व तसेच भक्त मंडळी खरोखरच जयतूर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे औसाचे म्हणजे नावच वेगळं ठेवलं त्यांनी, औसा या औसा औसा म्हणजे उत्सवाने करणारा लोक औसा तेच म्हणतात ना, त्यालाच औसा म्हणतात। म्हणजे एवढं आपण म्हणजे आपल्याला वाटलं नव्हतं की खरंच सांगतो आपण या दोन दिवस खालीच आम्हाला वाटलं की आता म्हणजे असामध्ये कार्यक्रम होणार आहे, दोन काय एक दिवस अगोदर महाराजांना सांगितलं। खरं खरं तुम्ही विचार कुठं आहे कार्यक्रम नक्की कुठं आहे, म्हणजे असामध्ये काय येडेकेरीमध्ये कुठं आहे काय आपण आम्हाला कळीना, आता कार्यक्रम कुठं आहे तेच कळीना, तुम्हाला आल्यानंतर त्याचा कळतील आम्हाला असा महाराजांना जेव्हा आम्ही सांगितलं। नाही नाही आपण यावर औसामध्ये अगोदर आपण अडपलकी काढून नंतर येळेकरला येळेला जायचे, येळूरीला येळूरीला जायचे पण नक्की म्हटलं तर आमच्या इकडे पत्रिका आली होती येळूरीच, इथं जेव्हा तुळजापूर मध्ये कार्यक्रम असताना तिथे येळूरीचे तिथे कार्यक्रमच्या पत्रिका आपल्या हातात आल्या होत्या, आता इथं आल्यानंतर तुमच्या पत्रिका हातात आल्या, नक्की आम्हाला कळलं नाही नक्की कुठं कार्यक्रम घडलं म्हणजे तुमचे महाराजांच्या अवतारच आम्हाला कळीना, आम्हाला सोड आपल्या मोठ्या महाराजांना कळीना, काशी जगदगुरूंच्या मोठ्या महाराजांचं सुद्धा आपल्या असेकर महाराजांचं शात्रेश्वर त्यांचं अवतार काय असतं कधी कुठं काय मिरवणूक निघत काय कळीना, कोणाला पण कळेल म्हणजे काय वर म्हणतो म्हणले तर आमचं पठाभिषेक महोत्सव सगळं त्यांनीच केलेलं आहे, सगळं नियोजन म्हणा कोणाला बोलायचं काय करायचं सगळं करून पण मठा पट्टाभिषेकलाच आलं नाही, आज इथं भेटलं म्हणजे परवा श्रावण मध्ये एक कार्यक्रम मध्ये आपल्या कार्यक्रम मध्ये येऊन तिथं भेटून नंतर नाही आपण पट्टाभिषेक आलं नाही, आपलं जेवढकीच्या शिवाचार्य मध्ये यांनी एक आहे म्हणजे आपण पहिल्यांदा अवसाला बोलून आपल्याला कार्यक्रमच करून दाखवून असं म्हणून आज मोठ्या वैभवाने योगायोगाने म्हणजे अचानक गडबड मध्ये एवढा वैभवाने आपण कार्यक्रम करून दाखवला, आता नियोजन केलं तर किती अजून वैभव होणार होईल, तुमचे जे काय भक्ती आपल्याला काय भक्तीला किंमत ठरू शकत नाही, आपण मोठ एवढं उत्सवाने आपल्या महिला मंडळी म्हणा आपल्या पुरुष मंडळी म्हणा आपण असं थोडं लवकर चाल असं म्हणत म्हणून ऊन वाढतील ऊन वाढतील म्हणून आणखीन थोडा लवकरच सांगितलं तर लवकरच येऊ शकतो होतो, पण आपल्याला दहा ते साडेदहा पर्यंत आपण यावा महाराज असं म्हणलं होतं, थोडा अर्धा घंटा इथं तुमच्या एरियामध्ये आलो होतो आपण साडेदहाला पण तिथं थोडा प्रश्न वगैरे बोलला समय घेतलं नंतर आपला आल्यानंतर खूप मोठ्या वैभवाने हनुमान मंदिर पासून बस स्टँड जवळ
पासून मठापर्यंत आम्हाला वाटलं तर कुठं दुसऱ्याकडे घेऊन चालला का असं तो आज मठाचे ना पण आपण जेवढं जितक्या वेळा आपण आलेल्या गाडीमध्ये आलेले मठ एवढं लांब आहे म्हणून आम्हाला कळलं नव्हतं. आज आपण घेऊन माझे आडवण पालखीमध्ये बसून महास्वामीजना बसून आपण घेऊन येताना आम्हाला पूर्ण औसाला बघायला भेटलं. जेवढ्या वेळा आपण आलेल्या रात्रीमध्येच आलेलो आपण औसा मठाला म्हणजे जितक्या वेळा आपण आलो इथं रात्री 8 म्हणा 9 म्हणा या सगळं बंद झाल्यानंतर म्हणजे मार्केट बंद झाल्यानंतर आपलं इथं आगमन झालं होतं पहिल्यांदा पूर्वाश्रममध्ये असताना. आज इथं मोठ्या वैभवाने औसा पण आम्हाला बघायला भेटलं आणि औसाच्या लोकांच्या भक्ती पण बघायला भेटलं आपल्याला. एवढा मोठं आपलं भक्तीला काही आपण वर्णन करू शकत नाही. आणखीन आपण आता एवढा मोठा वैभवाने आपण करून दाखवलं आणखीन समय भेटले तर आणखीन पुढं आपला आषाढ मासाचा कार्यक्रम का कुठं कार्यक्रम एक आषाढ मासाचा कार्यक्रम आपल्या शिवाचार्यजीने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे आपण नक्की येऊ. महास्वामीजींच्या आदेशानुसार आपल्याला मोठ्या महास्वामीजींच्या आदेशानुसार इथं नक्की म्हणजे एक वटिकी मठ आणि अवसे मठ हे नातं पहिल्यापासून आहे आणि त्या मठाच्या गादीवर आपण होतो म्हणून आपला पण पहिल्यापासून हा मठाचा नाता पहिल्यापासून आहे आणि भोके पण आहे आणि नाता पण आहे दोन्ही म्हणजे आता तर जगद्गुरूंच्या स्थानावर आपण बसल्यानंतर आपल्याला सगळंच एकच होत. त्याच्यामध्ये सुद्धा एक खास करून आपल्या पीठाच्या पाची पीठाच्या सेवा करत आहे आपल्या शिवाचार्यजीने तरी सुद्धा विशेष करून काशीपीठामध्ये काशीपीठावर त्यांचं विशेष प्रेम आहे त्या म्हणजे त्यानिमित्त आपल्या काठी महास्वामीजीने मोठ्या महास्वामीजीने जे काही काशीच्या पीठाच्या बद्दल असेल जे काही इथलं आपलं लातूरच्या जंगम मठाच्या बद्दल असेल त्यांना जबाबदारी सोपलेला आहे. आणखीन सांगायचं म्हटलं तर काही मोठा निर्णय काय असेल तर अगोदर आपल्या शिवाचार्यांच्या सोबत चर्चा करतो महास्वामीजी चर्चा करून पुढचा निर्णय घेत असतो. म्हणजे आपण एवढा एक विश्वास आपल्या शिवाचार्यजीवर आहे आणि शंकर शिवाचार्य म्हटलं तर नक्की काही ना काहीतरी एक योग्य निर्णयच देतील असा आपला मोठ्या महाराजांचा एक विश्वास आपल्या महाराजांच्यावर आहे. म्हणून आपण आणखीन एक सांगायची इच्छा आहे काही विषय घेऊ की ना घेऊ पण आपण एकच आता थोडक्यात येऊन गेला विषय पण आपण या गादीमध्ये म्हणजे जगद्गुरु वैचे मेन म्हणजे मेन केंद्रबिंदू म्हणले तर रवशंकर महाराज आहे. म्हणजे तिथं सगळ्या एक चर्चा झालं आणि तिथं आपलं शिदेव स्वामीजी म्हणा आणि कर्नाटकचे एक मिनिस्टर चरंती मठाजी त्यांच्या नंतर रवशंकर महाराज या तिघांच्या मध्ये पहिला चर्चा झाला होतो. नंतर जेव्हा निर्णय त्यांनीच घेऊन आम्हाला जेव्हा श्री शर्मा स्वामीजींचं फोन आलं की असं असं तुम्हाला पीठाच्या पीठा देखुनी करणार आहे तुमची इच्छा काय आम्हाला काय सांगू काही कळी ना तवर तवर मोठा जबाबदारी कोटी मठाच्या आमच्यावर आहे. म्हणजे आपलं मोठा जबाबदारी मोठ्या महाराजाने आपल्यावर घालून गेलेला आहे ते जबाबदारी पुढं मला याला टाइम देऊ शकतो का नाही आम्हालाच माहित नाही असं आपण म्हणून आपण नकारलं होतं. म्हणजे तेव्हा नंतर शिवाचार्यजींच्या फोन आलो तुम्ही का बरं नकारलो करा सांगा असं असं पूर्ण म्हणजे फोनवर एक घंटा सोडलंच नाही आम्हाला. आम्ही म्हणलं की असं असं आपण काय करू नंतर जेव्हा असं कोणाला तरी आपण करावा मोठ्या मनाने आपण त्या पीठाच्या सेवा आपण करणार आहे असं आपल्या शिवाचार्य महाराजांना शिवाचार्यांना सांगितलं होतं. नंतर काय केलं की काय माहित नाही आपला सगळा शिवाचार्य बंधू म्हणजे नागेश्वर महाराज म्हणा आणि इथं असलेले जंतुरकर महाराज आणि आपलं मैंद्री महाराज म्हणा मंदुरूप महाराज म्हणा चिरूप महाराज हे सर्व आपलं जवळकीचे शिवाचार्य लोक सर्व मिळून म्हणजे काय केलं की चमत्कारच करून टाकलं. आपण नकारलं होतो सगळं सोडून दिलं होतं पीठा नको आपल्याला मठाच्या जबाबदारी मोठा आहे म्हणून पण नंतर सर्व शिवाचार्य मिळून मोठा शिवाचार्य मठ मोठ्या स्वामीजींच्या महास्वामीजींच्या सोबत वार्तालाप करून नंतर कस काय असा निर्णय आपण म्हणजे थोडक्याच समय मध्ये तुम्ही निर्णय घेणार आहे असं असं सगळं म्हणजे एक वार्तालाप करून
आपल्याला ये स्थानामध्ये बसवलेलं आहे. सर्व शिवाचार्यांमुळेच आपण इथं स्थानामध्ये आता शिवाचार्यांमध्ये वेगवेगळ्या स्थानामध्ये आपण बसलेलो आहोत. तरी सुद्धा हे सगळं करून तेच म्हटलं की हे सगळं करून पटाभिषेक लागले म्हणजे आपल्या शिवाचार्यांच्या कधी काय कुठं कसा निर्णय घेतो काय सांगू शकत नाही. औसाच्या मठाबाबत म्हणजे आपल्या पीठाच्या बाबत म्हणा मोठा एक म्हणजे चांगलाच निर्णय दरवेळा घेत असतो आपल्या शिवाचार्यांनी. काही म्हणजे काही काही ठिकाणी त्यांचं बोलणं थोडं कडव असेल पण नक्की तिथं काही ना काही तर घडण्यासाठी म्हणजे एक चांगला घडण्यासाठी थोडं कडव बोलावंच लागते. म्हणजे त्यास तसलं आपल्या महाराजांनी म्हणजे आपलं काही लोकांना कडव वाटेल पण तिथं चांगल्या गोष्टी चांगला घडावा आपल्या हातातून काही ना काही तर पेठा बदल चांगला घडायला पाहिजे म्हणून आपल्या शिवाचार्यांनी काही काही मोठा मोठा निर्णय सुद्धा शिवाचार्यांनी घेतलेला आहे. आणि आपलं आज भक्तांच्या हितासाठी भक्तांच्या कल्याणासाठी सदैव हा असं मठ सदैव काम करत आहे आणि पीठ सुद्धा सदैव हा असं मठावर म्हणा आपलं अवसंकर महाराजावर म्हणा आणि लहान महाराज सुद्धा चांगला बोललेला आहे. आज त्यांनी विषय ठेवलेला आहे म्हणजे किती चार कृपावर आपण बोलायचं म्हणून विचारलो होतो पण समय कमी असल्यामुळे पुढे कार्यक्रम आहे तुम्हाला सर्वांना दर्शन द्यायचं आहे. हे सगळं करून पुन्हा नक्की जेव्हा आपण आषाढ मासामध्ये नक्की एक दोन दिवस आपल्याला टाइम देऊ त्या समयामध्ये आपण नक्की आपला तपोवन योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजीने पंचपीठाची सेवा करून त्यांनी त्यांच्या आणि पूर्वजांच्या महाराजांच्या निरंजन बाबांच्या म्हणजे जवळकी संबंध होतो आणि बाबांना सुद्धा कोटिंग मठामध्ये म्हणजे पूर्वज शिवाचार्य चन्वीर शिवाचार्यांच्या सोबत असून तिथंच म्हणजे सोलापूरमध्ये त्यांनी सोबत शिकलेला आहे तेव्हापासून म्हणजे हा मठाच्या आणि वटिंग मठाच्या नातं एक अविनाभाव नाथाने इथं जोडलेलं आहे. त्याच निमित्ताने आता तपरत्न विघ्राचंद्र शिवाचार्य महास्वामीजीने आपण पूर्वाश्रमात असताना त्यांच्या हातातून म्हणजे आपलं जगद्गुरु रंभापुरी जगद्गुरुने जे काय पूजा महापूजा करत होते त्या महापूजा म्हणजे करसंगात तपरत्न विघ्राचंद्र स्वामी शिवाचार्य महास्वामीजीने करून घेतलं होतं. त्यांनी म्हणजे तपरत्न विघ्राचंद्र शिवाचार्य महास्वामीजीने आता सध्याच्या केदारपीठाच्या जगद्गुरुला पण शिकवलं आणि आम्हाला पण शिकवलेलं आहे. त्यांच्या हातातून घेतलेल्या म्हणजे श्रीलिंग महापूजे नक्कीच अवसामध्ये एकदा आपण करू. अवसेकर महाराजांना सुद्धा ते आपण कधी ना कधी एकदा नियोजन करतील अवश्य. इथं आपल्याला परवा लातूरमध्ये सुद्धा 2010 जेव्हा तपरत्न योगिराज शिवाचार्य महास्वामीचं अनुष्ठान होतं तेव्हा आपण सर्व महापूजे आपण बघितलेला आहोत. म्हणजे त्याच महापूजेने जेव्हा आपण औषध महाराजांनी नियोजन केलेलं होतं तेव्हा 2010 10-11 असं काय एक श्रावण मासामध्ये पूर्ण एक महिना म्हणजे लातूरमध्ये वीरशैव कल्याण मंडपमध्ये वीरशैव कल्याण भवनमध्ये तपरत्न योगिराज शिवाचार्यांच्या महास्वामीजींचे अनुष्ठान आपल्याला शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली त्या सगळं घडलं होतं. तसलं महापूजाने म्हणजे आपणच्या एक मार्गदर्शन आपण आपणच्या आशीर्वादाने आपण करसंगत करून घेतलेलं आहे. त्याच महापूजा परवा सोलापूरमध्ये एक महिना पूर्ण अनुष्ठानामध्ये आपण केलेलं आहे आणि नक्कीच एक ना एक दिवस आपण आषाढ मासामध्ये म्हणा नंतर वेगळा कार्यक्रम मध्ये म्हणा आपण अवश्य त्या करू. आपल्याला सर्वांना म्हणजे एवढा आपला आनंद वाटला की आपला भक्ती बघून आपण कुठे महापूज म्हणलं तर थोडं ना पुढे देऊ असं ढकळत ढकळत पुढे ढकळत असतो. तरी सुद्धा आपल्याला भक्ती बघून आपल्याचे म्हणजे आपण जे काही थोडक्यात एवढं करून दाखवलं म्हणजे एवढ्या भक्तीने आपण कार्यक्रम करून दाखवला म्हणून आपण आनंद होऊन नक्की इथं महापूज करायचं आहे म्हणून आपले निर्णय इथं सभामार्फत आपण घेतो आहोत. आणि आपण असंच पंचपीठांच्या जगद्गुरूंचे सदैव मोठ शिवाचार्यांनी केलेलं आहे. आता लहान शिवाचार्य सुद्धा पुढे सुद्धा म्हणजे मोठा जगद्गुरू स्वामींचे आपल्या शिवाचार्य महास्वामी जे आहे शांतवीर शिवाचार्य महास्वामी जे आपल्या सोबत आता लहान महास्वामीचे पण यायला पाहिजे म्हणजे आपला अवसम आणि काशीपीठ सदैव अविनाभाव संबंध असायला पाहिजे. आता त्यांना सुद्धा आपण नक्की त्यांना म्हणजे मोठा महास्वामीजींचा आशीर्वाद सुद्धा आहे आपला आशीर्वाद सुद्धा आहे आणि
आपल्या मोठ्या शिवाचार्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या एक पुढलं मोठं शिक्षण आपण घ्यायला पाहिजे आणि संस्कृत काय म्हणतात दहावी नंतर एक संस्कृत शिकायला पाहिजे. यामध्ये शिवाचार्य म्हणलं तर संस्कृत गरज आहे, संस्कृत अभ्यास गरज आहे. नक्की त्यांना सुद्धा आपलं आपण तिरुपती म्हणा या काशीमध्ये कुठेतर म्हणजे ज्या महास्वामीजींच्या इच्छेनुसार आपण काशीमध्ये सुद्धा शिकू शकतो आणि तिरुपतीमध्ये जसं तेच शिक्षण तिरुपतीमध्ये सुद्धा आहे तिथं पण आपण शिकू शकतो. आपल्या महाराजांना तिथं थोडा आणखीन थोडा तुम्ही त्रास घ्यावा लागेल म्हणजे महास्वामी तिकडं त्यांच्या कामाव्यस्तमुळं त्यांनी बाहेर असतं आणि तुमच्या लहान महाराजांना सुद्धा आपण घेऊन जाणार आहे शिक्षणासाठी आणि दुसऱ्यासाठी नाही शिक्षणासाठी घेऊन जाणार आहोत. पण आपण काही असं समजत आहे की महास्वामी झालं आपल्या लहान महाराजांना घेऊन चाललं असं आपण म्हणून घेऊ नका. आता दहावी नववी काय तर आहे दहावी संपवते. दहावी संपल्यानंतर पुढच्या मोठ्या शिक्षणासाठी आपण तिथं सोडायला पाहिजे म्हणजे या मठाच्या वैभव आणि वाढवला पाहिजे दासन घडायला पाहिजे आणखी मोठं म्हणजे आता तर करून ठेवलेला आहे महाराजांनी. त्यांच्या नंतर पुढे हा गादीचे सगळं व्यवहार यांनी बघणार आहे. त्यांना सगळं शिक्षण पाहिजे आता म्हणजे वैद्यकीय म्हणा ज्योतिष म्हणा आणि आणखीन आपलं धार्मिक शिक्षण म्हणा सर्व शिक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे. तवच आपल्या भक्तांना म्हणजे कसलाही भक्त आपला समोर येते त्यांना योग्य मार्गदर्शन घेण्यासारखं त्यांनी तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व म्हणजे त्यांना पुढे शिक्षणासाठी आपण सर्व सदैव सहकार्य करायला पाहिजे. मठाच्या कीर्ती म्हणले तर शिवाचार्यांच्या हातात असतं आणि भक्त लोकांच्या हातात असतं. भक्त लोक सहकार केलं तर अवश्य त्या शिवाचार्यांच्या योग्य शिक्षण घेऊ शकतात आणि योग्य आपल्या मठाच्या पूर्ण कारभार बघू शकतो. त्यानिमित्त आपण सर्व हा मठाच्या सदैव म्हणजे उन्नतीसाठी आपण सर्व सदैव आपण कार्य करत आहोत. आणि आपलं काही भक्त लोक इथं नाव दिलेलं आहे आणि त्यांच्याच नाव काय बरं घेतलं असं दुसरे समजून घेऊ नका. दुसरा भक्त लोक आपण सर्व आहे आपल्या मेन म्हणजे एक लीडर म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आपण सर्व केल्यामुळं हा कार्यक्रम एवढा मोठा वैभवाने घडलेला आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे आणि जास्त काही न विषय घेतात आणि पुढे कधी समय असला तर अवश्य आपल्याला सर्व समजून आपण म्हणजे शास्त्र गुप्ते आपण सांगू एवढेच सांगा. आणि चित्तोरकर महाराजांना सुद्धा हा मठाच्या म्हणा आणि वटिके मठाच्या म्हणा सेवा करत आहे. सदैव वटिके अप्पांच्या मार्गदर्शनाने आणि बाबांच्या मार्गदर्शनाने सुद्धा सदैव किती आपण थोडं म्हणजे नवीन आहे त्याने तर जुना आहे म्हणजे अवसाला आपण कधी जास्त कार्यक्रमामध्ये आलं नाही आणि चित्तोरकर महाराजांनी काही वेळा कार्यक्रमामध्ये येऊन आणि शोभक्त म्हणजे शोपारायण सुद्धा त्यांनी करत आहे. शोकथा शिवकथा सुद्धा त्यांनी करत आहे. त्यांच्या शिवकथा आणि आमच्या महापूजा अवश्य त्या कार्यक्रमामध्ये अवश्य पुढच्या नियोजनामध्ये आपण अवश्य करावा असंच आपल्या भक्त लोकांना एक म्हणजे एक आदेश भक्त लोकांना देऊन आपण पुढे नक्की अवश्य कार्यक्रम करू एवढंच सांगत आपलं आशीर्वचन इथेच पूर्ण करत आहोत.